गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या वेळी वाळू घाटांवरून होणाऱ्या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासनानं अनोखी शक्कल लढवली आहे. रस्त्यावर उतरून वाळूचे ट्रक अडवण्याऐवजी वाळू घाटावरूनच वाळू माफियांना वाळूची उचल करू देऊ नये यासाठी आता महसूल विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी तसेच जिल्हाधिकारी स्वतः रात्रीच्या वेळी वाळू घाटावर पहारा देणार असून याची सुरुवात गोंदियाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केली आहे. खवले यांनी कर्मचाऱ्यांसह वाळू घाटावर रात्रभर पहारा दिलाय. गोंदिया जिल्ह्यातील वाळूला विदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी असून जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी, वाघ नदी आणि पांगोली नदी या नदींमधील वाळू बारीक आणि पांढरी शुभ्र असल्यामुळे या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र सध्याच्या घडीला जिल्ह्यातील वाळू घाट लिलाव झाले नसल्यामुळे वाळू माफिया रात्रीच्या वेळी वाळू चोरी करीत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. या वाळू माफियांवरती आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आता सज्ज झालं असून जिल्ह्यातील वाळू घाटांवर रात्रीच्या वेळी पहारा देण्यात येत असल्यानं वाळू माफियांचे धाबे दणाणलेत. गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या घाटांवर रात्रीच्या वेळी महसूल कर्मचाऱ्यांसह पोलीस अशा 10 लोकांचा एक चमू पहारा देणार असल्यानं वाळू चोरीवर आळा बसेल, सोबतच शासनाच्या महसुलात देखील वाढ होईल हे मात्र नक्की. ही फार छान संकल्पना आहे. आमचे अपर जिल्हाधिकारी साहेब राजेश खवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व आणि माझे मित्रमंडळी इथे सर्व उपस्थित झाले आहे. याचा एकच उद्देश आहे की ही जे रोज तक्रारी येतात माननीय जिल्हाधिकारी महोदया मॅडमकडे की रोजच्या तक्रारी येतात किंवा इथनं चोरी जाता इथनं येत आहेत, तर आम्हाला हेच करायचं आहे की बा एक दिवस तरी इथे येऊन म्हणजे त्यांची चोरी कशी का आम्ही थांबवू शकतो हेच आमचा प्रयत्न आहे आणि शासनाचं कसं महसूल आम्ही प्राप्त करून देऊ हेच आमचा उद्देश आहे. या मागचं नाही, एकटं जेव्हा आम्ही जात होतो तर तेव्हा फार अडथळे किंवा एकटं माणूस आम्ही ते त्यांची पूर्ण टोळी राहत होती तर ते त्या टोळीचा आम्ही एकटं कोणी तलाठी किंवा मंडलाधिकारी हा एकटा सामना करू नाही शकत, त्याचंच आम्ही हे करून आज सर्व त्या अनुषंगाने आज आम्ही ते सर्व एकत्रित जमलो आहे जेणेकरून आमची जी एकजुटता आहे ती सर्व त्यांच्या जे रेती जे चोरी करतात त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे हे आमचं मेन उद्देश आहे. गोंदिया जिल्ह्यातील काही वाळू घाटांमधून वाळूची चोरी होते अशा तक्रारी प्राप्त होत होत्या. आमचे तलाठी मंडळ अधिकारी हे दिवस रात्र पहारा देऊन जागून कारवाया करत होते. अनेक कारवाया झालेल्या आहेत. सुमारे 5 कोटी रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. परंतु आतापर्यंतच्या कारवायांमध्ये असं होतं की बाबा खबर मिळाली की आम्ही लोक तिथं धावून जायचो, ते ट्रक पकडायचे. परंतु एका शेतकऱ्याला त्याच्या तुरीच्या शेताचं रक्षण करताना पाहून अशी कल्पना मनामध्ये आली की ज्याप्रमाणे शेतकरी त्याच्या शेताचं रक्षण करतो पहारा करून, त्याप्रमाणे आपण आपले वाळू घाटांचं रक्षण का करू शकत नाही. नाही दररोज तर अधूनमधून असा पहारा देता येईल, आपल्याला गस्त घालता येईल आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज आम्ही इथं केलेली आहे. हे जमलेले सर्व कर्मचारी स्वेच्छेनं आलेले आहेत आणि हे सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यापुढं वाळू घाटांवर पहारा देण्याचं काम आमच्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये वाळू घाटाचा लिलाव करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की एकदा वाळू घाटाचा लिलाव झाला की जो लिलावधारक असतो तो त्याची परिपूर्ण काळजी घेतो. तर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं जे हेअरिंग असतं ते आपल्या जिल्ह्याकडे पार पडलेलं आहे. आपला प्रोसिडिंग पण तयार झालेला आहे. आता ज्या इन्व्हायरमेंट क्लिअरन्स देणाऱ्या कमिटी आहे त्यांच्याकडे आपला प्रस्ताव दाखल झालेला आहे. लवकरच समितीची बैठक लागेल, आपल्याला इन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळेल आणि पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपला रेतीघाट लिलाव आपल्याला अपेक्षित आहे. तो रेतीघाट लिलाव झाल्यानंतर वाळू चोरीचा प्रश्न निश्चितच आटोक्यात येईल. तोपर्यंत आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी अधूनमधून किमान 3 दिवसातून एकदा गस्त घालणे, दररोज काही चेक पॉईंटवर हजर राहणे आणि त्या माध्यमातून वाळू चोरीला आळा घालणे असे उपक्रम राबवणार आहोत. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.